नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेती आणि हवामान यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्या दिनांक आहे 21 ऑगस्ट, तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज। तर उद्या आपल्याला कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते, तर त्याआधी मित्रांनो, जे आहे चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शका। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आपलं जे आहे राज्यामध्ये सध्या 1200 भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाने जोरदार हजेरी आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळत आहे। आणि उद्यासुद्धा आपल्या काही भागामध्ये जे आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्या दिनांक आहे 21 ऑगस्ट, आणि उद्या 21 ऑगस्टला आपल्याला सकाळपासून ते दुपारी जवळजवळ दुपारी 1 वाजेपर्यंत जे आपल्याला राज्यामधील हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे। त्यामुळे जे आपल्या सकाळपासून ते दुपारपर्यंत म्हणजे दुपारी 1 वाजेपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहील, सूर्यदर्शन होईल, आणि दुपारनंतर जे आपल्या दुपारी 1 च्यानंतर राज्यामध्ये जे आहे पावसाला सुरुवात होईल। तर 1 वाजता जे आपला 1 च्यानंतर जे आपला 1 वाजल्यापासून ते जवळजवळ सायंकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजे रात्रीपर्यंत आपलं जे आहे उद्या दुपारपासून ते रात्रीपर्यंत आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल। तर आधी जे आहे दुपारच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई आणि जे आहे कोकण भागामध्ये पावसाला सुरुवात होईल, आणि त्यानंतर जे आपल्या सायंकाळच्या नंतर इकडं मराठवाड्यामध्ये पावसाला सुरुवात होईल सायंकाळच्या दरम्यान, आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या सायंकाळच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल, आणि त्यानंतर रात्रीच्या दरम्यान हा पाऊस पुढे सरकून जे आहे संपूर्ण मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्या उद्याच्याला पाहायला मिळेल उद्या रात्रीच्या दरम्यान। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे असेच हवामान जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शका। आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, उद्या जे आहे विदर्भामध्ये पावसाची शक्यता कमी राहणार आहे। धन्यवाद।